नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. उद्या चंपाषष्ठी आलेली आहे. उद्या सोमवार आहे आणि उद्या 18 डिसेंबरला चंपाषष्ठी आहे. आपण सर्वजण चंपाषष्ठी हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो. त्याचप्रमाणे चंपाषष्ठीला खंडेरावांचं नवरात्र हे चालू असतं. याची घट उद्या चंपाषष्ठीला उठतात आणि सायंकाळी संध्याकाळी आपण चंपाषष्ठीच्या दिवशी खंडेरावांच्या नावाची तळी भंडार देखील करत असतो. तर उद्याच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तूंपैकी काही वस्तू टाकून ह्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे. बघा, प्रत्येक तिथीला, प्रत्येक वाराला, प्रत्येक विशिष्ट तिथीला, महत्त्वाच्या वाराला आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करत असतो. ह्या उपायाने बघा, आपले 100 पिढ्यांची जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य नष्ट होते. आपल्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाते. आपल्याला जर का काही वास्तुदोष, शनिदोष किंवा काही शत्रुबाधा असेल तर ह्या देखील कमी होण्यास मदत होत असते. तसं बघितलं तर आपण दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करू शकत नाही किंवा तेवढा टायमिंग आपल्याकडे नसतो. याचबरोबर चंपाषष्ठीला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला देखील महत्त्व आहे. पण आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करायला टायमिंग नसतो किंवा त्या ठिकाणी जाऊन आंघोळ करायला टायमिंग नसतो. तर अशा वेळी आपण अशा विशिष्ट तिथीच्या दिवशी घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून याने आपल्याला आंघोळ करायची आहे. यामुळे बघा, आपले कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होतात. आता ह्या इच्छा कशा पूर्ण होतात तर बघा, आपले जे काही दोष असतील ते दोष आपले कमी होतात, आपले दारिद्र्य यामुळे नष्ट होतं. ह्या पवित्र अशा वस्तू जर का आपण पाण्यात टाकल्या तर यामुळे आपल्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा देखील कमी होते आणि यामुळे आपलं सर्व काही चांगलं व्हायला चालू होतं. यासाठीच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्या आहेत. आता कुठल्या वस्तू टाकायच्या आहे हे बघण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे 6 दिवसांचे नवरात्र असते आणि यास खंडोबाचे नवरात्र असे म्हणतात. जेजुरीला हा उत्सव मोठ्या प्रमाणात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. आपल्या हिंदू धर्मियांसाठी हा दिवस, चंपाषष्ठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र समजला जातो. तर या दिवशी बघा, आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात अगोदर आणि महत्त्वाची वस्तू म्हणजे गंगाजल. आपल्याला गंगाजल हे पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे. गंगाजल जर का तुम्ही पाण्यामध्ये टाकून या पाण्याने आंघोळ केली तर आपण एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्री आंघोळ केल्याचं पुण्य फळ हे आपल्याला मिळत असतं. यासाठी गंगाजल तुम्ही घरामध्ये गंगाजलाची 1 बॉटल आणून ठेवायची आहे. तुम्ही आदल्या दिवशी देखील आणून ठेवू शकतात आणि प्रत्येक वेळेस प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हे गंगाजल टाकायचं आहे. यानंतर दुसरी वस्तू म्हणजे तुमच्याकडे जर का गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र देखील पाण्यामध्ये टाकू शकतात. तुम्ही गंगाजल टाकलं तरी चालेल आणि याचबरोबर गोमतीर देखील तुम्ही पाण्यामध्ये टाकू शकतात. यानंतरची पुढची वस्तू म्हणजे आपल्याला थोडीशी हळद ही पाण्यामध्ये टाकायची आहे. बघा, अत्यंत महत्त्वाची वस्तू म्हणजे हळद आहे. हळद देखील आपल्याला चिमूटभर हळद देखील आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे. आणि यानंतरची पुढची वस्तू म्हणजे थोडेसे काळे तीळ. बघा, चिमूटभर काळे तीळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. यानंतरच्या ज्याही काही वस्तू असतील त्या ऑप्शनल असतील, त्या तुम्ही टाकल्या तरी चालतील, नाही टाकल्या तरी चालतील. परंतु तुम्हाला आवर्जून उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल किंवा गोमित्र टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ आणि चिमूटभर हळद ह्या वस्तू टाकून ह्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे. यामुळे तुमचे जेही काही दोष असतील सर्व दोष तुमचे नष्ट होणार आहे. बघा, आपल्याला काही दोष लागलेले असतात, हे दोष काही करून जात नसतील तर तुम्ही असे उपाय करून देखील हे दोष तुमचे घालवू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.